नमस्कार, मैं डॉक्टर नितिन डेपे, स्किन सिटी सुपर स्पेशलिटी स्किन इंस्टीट्यूट। आज आपण बोलणार आहोत रेजिस्टंट फंगल इन्फेक्शन, म्हणजे वरच्यावर उपचार करून सुद्धा बरं न होणारा गचकरण किंवा फंगल इन्फेक्शन। उपचाराला दाद न देणारे जंतू कसे तयार होतात, का होतात आणि त्यांना हँडल कसे करायचं। आपण पाहिलं की गचकरण किंवा फंगल इन्फेक्शन हे बुरशी या प्रकारच्या जंतूमुळे होतं। ही बुरशी जेव्हा आपल्या अंगावर वाढायला लागते त्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो। जर खूप दमट हवेत तुम्ही काम करत असाल, कपडे ओले घातलेले असतील, खूप घाम येत असेल, हा घाम जर सुकला जात नसेल किंवा जर तुमची प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर हे फंगल इन्फेक्शन जास्त होतं। आता उपचार करून सुद्धा बरं न होणारं फंगल इन्फेक्शन असेल तर मात्र आपल्याला या सगळ्या गोष्टींचा परत एकदा मुळापासून विचार करावा लागतो की हे फंगल इन्फेक्शन वरचेवर का होतं। तर आपण हे 10 प्रश्न आपण स्वतःला विचारूयात। एक, माझं अंग नेहमी ओलं राहतं का? उत्तर होय असेल तर त्याच्यावर तुम्ही म्हणजे विचार करा आणि काम करायला लागा। मला खूप घाम येतो, ओके, आपण घाम तर थांबवू शकत नाहीये, तर कपडे सुती कापडाचे सैलसर असले पाहिजेत, हा घाम शोषला गेला पाहिजे। दुसरं, आपण उपचार घेताना जे मलम लावायचे असतात ते 90 दिवस सलग लावायचे असतात, त्यामुळे आपण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते मलम रोज एकदा किंवा दोनदा सलग 90 दिवस आपण लावले आहेत। काय गंमत काय होतं की 4-6 वेळा लावल्यानंतर आपल्याला बरं वाटतं आणि आपण ती मग ट्यूब आरती टाकून देतो आणि विसरून जातो, त्यानंतर परत हे जंतू वाढायला लागतात। त्यामुळे एकदा सुरू केल्याच्या नंतर याचा पूर्ण कोर्स होईपर्यंत मलम थांबवायचे नाहीत। लक्षात ठेवा, मलमाला साईड इफेक्ट नसतात, गोळ्यांना असतात। त्यामुळे सलग जास्त काळ उपचार कुठला घ्यायचा असतो तर मलम लावण्याचा, गोळ्या या अगदी नाईलाजाने कमी काळासाठी घ्यायच्या असतात। तिसरं, याच्यावर आपण ज्या गोळ्या देतो त्या गोळ्यांचा सुद्धा सलग कोर्स करावा लागतो। आपण 4 दिवस गोळ्या घेतल्या, 8 दिवस गोळ्या घेतल्या नंतर बंद केल्या तर हे जंतू रेजिस्टंट बनतात। पूर्वीच्या काळी 8 दिवसाला एक गोळी घेऊन सुद्धा हा आजार बरा व्हायचा, नंतर नंतर दररोज एक गोळी द्यायची वेळ आली तरी सुद्धा हे जंतू दाद देत नाहीत। त्यामुळे दिवसाला 2 वेळा गोळ्या घेण्याची वेळ आली आणि आता तर दिवसाला 2 वेळा गोळ्या घेऊन सुद्धा 8 दिवस नाही, 15 दिवस नाही, महिना महिना याचा कोर्स करावा लागतो। आणि अगर महिनोन महिने जर कोर्स केला तर याचा साईड इफेक्ट हा लिव्हर किंवा किडनीवर असतो। त्यामुळे गोळ्या घेणं हा नाईलाजाचा पर्याय आहे, हौसेचा पर्याय नाही। तुम्ही वर्षभर डॉक्टर बदलून किंवा स्वतः मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घ्यायच्या नाहीत। तिसरं, जर म्हणजे वरचेवर गचकरण होत असेल तर आपल्याला शुगर आहे का किंवा थायरॉइड आहे का या प्रकारच्या हार्मोनच्या तपासण्या करून घ्या। तर शुगरमध्ये बऱ्याचदा आपण उपाशी पोटी आणि जेवल्यानंतर शुगर चेक करतो तर त्यामध्ये हे साखरेचं प्रमाण योग्य प्रमाणात सापडेलच असं नाही। तर त्याची एक 90 दिवसाची एक तपासणी असते, त्याला म्हणायचं HbA1c। तर ही 90 दिवसाची जी साखर आहे ती टेस्ट एकदा आपण करून घ्यावी। वरचेवर इन्फेक्शन होण्याचं कारण की आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी चट्टे असतात, आपण मात्र घाईघाईमध्ये काही चट्ट्यावर हे मलम लावतो आणि काही चट्ट्यावर लावत नाही। त्यामुळे आपल्या अंगावर कुठं कुठं इन्फेक्शन आहे हे लक्षात ठेवायचं, त्या प्रत्येक चट्ट्यावर पुढच्या 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवसासाठी हे मलम लावावं लागतं। बऱ्याचदा काही चट्ट्यावर 4-6 वेळा मलम लावलं आणि आपले खास थांबून जाते आणि आपण विसरून जातो, त्यामुळे प्रत्येक चट्ट्यावर कोर्स पूर्ण होईपर्यंत मलम लावणं आवश्यक असतं। आणि इथं थोडी हायगळ झाली की मग हे गचकरण परत येतं। आणखीन एक कारण, आपण हे मलम पुरेशा प्रमाणात लावलं आहे की नाही, बऱ्याच आपण खूप कमी प्रमाणामध्ये समजा लावलं असेल तर ते पुरेसं नसतं। त्वचेमध्ये त्या औषधाचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जे प्रमाण आहे, ते एका ठराविक लेवलला गेल्याशिवाय ते जंतूंना मारू शकत नाही। त्यामुळं पुरेशा प्रमाणात ते मलम त्या चट्ट्यावर लावलं पाहिजे आणि पुरेशा कालावधीसाठी लावलं पाहिजे आणि पुरेशा फ्रिक्वेन्सीनं, म्हणजे दिवसातून एकदा दोनदा आठवण येईल तसं 4 दिवसाला एकदा लावून नाही भागणार। आणखीन एक कारण बऱ्याचदा हे गचकरण परत होण्यासाठी की फोमाइट्स, आपण जे कपडे वापरतो त्यांची आपण काळजी घेतोय का? अंडरवेअर
बनियन, शर्ट, पैंट, टॉवेल, बेडशीट या ठिकाणी आपल्या अंगावरचे जे गजकरणाचे जंतू असतात, जे बुरशी असते ती तिथे चिटकते आणि परत ती आपल्या अंगावर येऊन वाढायला लागते. त्यामुळे आपण जेव्हा मलम लावतो, गोळ्या घेतो, त्याच वेळेला या कपड्यांची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. आणि आत्ताच्या संशोधनामध्ये हे आढळून आलेलं आहे की टॉवेल, अंडरवेअर, बनियन यावर असणारी बुरशी ही 1.5-1.5 महिन्यापर्यंत 45 दिवसापर्यंत जिवंत राहते. विचार करा की आपण जी जीनची पॅन्ट वापरतो, जी आपण 8 दिवसातून एकदा धुतो किंवा 15 दिवसातून एकदा धुतो, कारण आपण तू आज वापरली की तीच जीनची पॅन्ट आपण 4 दिवसांनी घालतो, परत आणखी 4 दिवसांनी घालतो आणि 3-4 वेळा वापरायला आपल्याला 1 महिना जातो, त्यानंतर धुवायला टाकतो. त्यामुळे जीनच्या पॅन्टमुळे सर्वात जास्त प्रमाणात या गजकरणाचा प्रसार होतो. तर सर्व कपडे हे वरचेवर धुतले गेलेच पाहिजेत. फक्त धुऊन फायदा नाहीये, धुतल्यानंतर त्या कपड्यावर इस्त्री फिरवली गेली पाहिजे. आता अंडरवेअर, बनियन, टॉवेल, बेडशीट हे सुद्धा धुतल्यानंतर इस्त्री फिरवायची. का? तर साधं शास्त्रीय कारण आहे. आपण आज गोळ्या खाल्ल्या, आपण आज मलम लावलं, अंगावरची बुरशी नष्ट झाली, परंतु कपड्यावरची बुरशी मात्र 1.5 महिन्यापर्यंत जिवंत राहते. ती कधीही 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर परत आपल्या अंगावरून वाढायला लागते. त्यामुळे मागे घेतलेल्या गोळ्या आणि मलम याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे हे कपडे आणि या कपड्यावर टिकून राहणारी बुरशी याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणखीन एक कारण असतं ज्यांचं गजकरण हे बऱ्याच डॉक्टरांच्याकडे जाऊन सुद्धा बरं होत नाही, की घरातल्या इतर लोकांचा उपचार केला का? कारण बऱ्याचदा आपण घरामध्ये मग टॉवेल, बेडशीट हे सर्व कपडे कॉमनली शेअर होतात आणि आपल्या अंगावरचं जरी औषध घेऊन बरं झालं तरी दुसऱ्यांच्या अंगावरचे जंतू हे परत आपल्या अंगावर येतात, वाढायला लागतात. त्यामुळे हे गजकरण घरातल्या इतर लोकांना असेल तर त्यांचा सुद्धा उपचार करून घ्यावा, तो सुद्धा पुरेसा, पुरेशा प्रमाणात, पुरेशा कालावधीसाठी. तर आणि बऱ्याचदा आपली प्रतिकार शक्ती त्वचेमधली कमी झाल्यामुळे हे जंतू परत परत वाढायला लागतात. त्याचं एक कारण असतं स्टोरॉइडचे मलम. त्यामुळे कुठलेही चुकीचे मलम, स्टोरॉइडचे मलम मेडिकल दुकानातून आणून लावायचे नाहीत. आजकाल भारतामध्ये स्टोरॉइडचे मलम वापरल्यामुळे हे औषधाला दाद न देणारे जंतू तयार झालेले आहेत. मी याला म्हणतो की इपिडेमिक ऑफ रेजिस्टंट फंगल इन्फेक्शन, म्हणजे औषधाला दाद न देणाऱ्या जंतूचा हा उद्रेक झालेला आहे, साथ आलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा रोग तज्ञ सुद्धा खूप भारी भारी औषधं देऊन सुद्धा ते वैतागलेले आहेत आणि पेशंटला गुण येत नाही. तर अशा वेळेला आपण मोहात पडून कुठलीही मनाने एखादी ट्यूब मैत्रिणीने सांगितले, आजीने सांगितले, मावशीने सांगितले, फॅमिली डॉक्टरने सांगितले, टीव्हीवर पाहिली या कारणामुळे वापरायची नाही. सध्या सर्वात मोठं कारण आहे जंतू रेझिस्टंट होण्याचं स्टेरॉइड किंवा चुकीची मलम वापरणं. कारण मलम हे खूपच गंभीरतेने घेण्याचा विषय आहे. कुठलं तरी मलम लावणं इतपत ते सोपं नाही, की जे रेजिस्टंट फंगल इन्फेक्शन असतात की तेव्हा या त्वचेमधले जंतू मारण्यासाठी किंवा तिथली प्रतिकार शक्ती आणि त्वचेची जी क्षमता आहे ती परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काही प्रकारचे स्किन रिस्टोर, स्किनचं जे कार्य आहे ते रिस्टोरेशन करणारे आपण काही मलम देतो. त्यावर काही प्रकारचे लाईट, काही प्रकारचे लेझर असतात जे त्वचेचं कार्य परत पूर्ववत करायला मदत करतात. हे नवीन उपचार सुद्धा याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये वापरावे लागतात. तर रेझिस्टंट फंगल इन्फेक्शन म्हणजे आपल्या प्रतिकार शक्तीला दाद न देणारे जंतू. समजा शत्रू जर आपल्या सैन्याला दाद देत नसेल तर आपण काय करतो, आपण संयुक्त मोहीम आखतो. संयुक्त मोहीम म्हणजे आपले सैन्य, रणगाडे, विमान, रॉकेट, तोफगोळा आपण हे सर्व एकत्र वापरतो, तेव्हा पुढे शत्रू नामोहरम होतो. तसं जे फंगल इन्फेक्शन, जी बुरशी इतर उपचाराला दाद देत नाही, त्यावेळेला आपल्याला एक उपचार, दोन उपचार, चार उपचार एकत्र केले तर त्याची परिणामकारकता जास्त असते. त्यामुळे याला म्हणायचं संयुक्त उपचार पद्धती किंवा कॉम्बिनेशन उपचार पद्धती. यामध्ये मलम योग्य प्रकारचे, चुकीचे मलम वापरायचे नाहीत, योग्य प्रकारचे मलम खूप काळासाठी वापरणं, योग्य प्रमाणात वापरणं. दुसरं, गोळ्या योग्य त्या डोसमध्ये साईड इफेक्ट न होता कमीत कमी वापरणं, पण जिथं आवश्यक तिथं वापरावे लागतातच.
तिसरं कपडे, त्याची काळजी घेणं. चौथं प्रतिकारशक्ती आपली जी आहे त्याची काळजी घेणं. तर प्रतिकारशक्तीसाठी म्हणजे व्यवस्थित खाणं, व्यवस्थित झोपणं, शरीरामध्ये जे प्रतिकारशक्ती तयार करायला जे विटॅमिन्स आवश्यक असतात, अँटीऑक्सिडंट प्रकारचे विटॅमिन, इम्युनिटी बूस्ट करणारे विटॅमिन्स, ते आपल्या खाण्यामध्ये आले पाहिजेत किंवा डॉक्टर त्याची तुम्हाला सप्लिमेंट देतील. आणि बाहेरून एक्सटर्नल ट्रीटमेंटमध्ये हे जे लाईट लेझर किंवा आम्ही ज्याला फोटो मॉड्युलेशन म्हणतो, या प्रकारचे उपचार याच्यामध्ये आपल्याला लागतात. हे सर्व एकत्र केल्यानंतर मात्र पूर्वी उपचाराला दाद न देणारा हा जो जंतू आहे, आता मात्र आपल्या उपचाराच्या आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळं गचकरण किंवा फंगल इन्फेक्शन हे खूप साधं राहिलेलं नाही. का? तर आजकाल कुठल्याही औषधाला, उपचाराला दाद न देणारे जंतू आता आलेले आहेत. त्यामुळं या चिवट किंवा रेझिस्टंट जंतूशी लढाई करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपचार एकत्र करून संयुक्त पद्धतीने उपचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. याच प्रकारचे अनेक व्हिडिओ येत राहतील. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.